स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे संसदेतून. राज्यसभेतील आपल्या भाषणात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचं तोंड भरून कौतुक केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओडिशाचा बिजू जनता दल या पक्षांनी सदनाच्या हौदात न उतरण्याचा निर्धार केला आणि तो सातत्यानं पाळला असं मोदी म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकांवर असला तरी जे चांगलं आहे ते बोललंच पाहिजे असं मोदी म्हणालेत. राज्यसभेचं यंदा 250वं सत्र आहे आणि त्यानिमित्तानं मोदी सदनात बोलत होते. दो दलों का आज मैं उल्लेख करना चाहूंगा, एक एनसीपी और दूसरा बीजेडी. और किसी का नाम छूट जाए तो मुझे क्षमा करना, लेकिन मैं दो का उल्लेख कर रहा हूं. इन दोनों दलों की विशेषता देखिए, उन्होंने खुद ने डिसिप्लिन तय किया है कि हम वेल में नहीं जाएंगे. और मैं देख रहा हूं एक बार भी उन्होंने एक भी सदस्य ने नियम को तोड़ा नहीं है. हम सभी राजनीतिक दलों को सीखना होगा, इंक्लूडिंग माय पार्टी, हम सबको सीखना होगा कि ये नियम का पालन करने के बावजूद भी न एनसीपी की राजनीतिक विकास यात्रा को कोई रुकावट आई है, न बीजेडी की राजनीतिक विकास यात्रा को रुकावट आई है. मतलब वेल में न जाकर के भी लोगों के दिल जीत सकते हैं, लोगों का विश्वास जीत सकते हैं ये. और इसलिए मैं समझता हूं इंक्लूडिंग ट्रेजरी बेंच, हम लोगों ने ऐसी जो उच्च परंपराएं निर्माण जिन्होंने की है उनका कोई राजनीतिक नुकसान नहीं हुआ है. क्यों ना हम उनसे कुछ सीखें, हमारे सामने मौजूद है. और मैं चाहूंगा कि हम भी वहां बैठे थे तो हमने भी वो काम किया. और इसलिए मैं सारे सदन के लिए कह रहा हूं कि हम एनसीपी बीजेडी दोनों ने जो ये बहुत उत्तम तरीके से इन चीज को डिसिप्लिन फॉलो किया, ये कभी ना कभी इसकी चर्चा भी होनी चाहिए, उनका धन्यवाद करना चाहिए. और मैं मानता हूं आज जब 250 सत्र कर रहे हैं तो ऐसे उत्तम जो घटना है उसका जिक्र होना चाहिए और लोगों के ध्यान में लानी चाहिए. दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटलजींच्या आठवणींनाही उजाळा दिला. बघूयात ते नेमकं काय म्हणाले. 2003 में जब इस सदन के 200 साल हुए थे तब भी एक समारंभ हुआ था और तब भी सरकार एनडीए की थी और अटल बिहारी वाजपेयी जी प्रधानमंत्री थे. तो उस 200 में सत्र के समय जो आदरणीय अटल जी का जो भाषण था बड़ा इंटरेस्टिंग था. उनकी बात करने का अपना एक लहजा था. उन्होंने कहा था कि हमारे संसदीय लोकतंत्र की शक्ति बढ़ाने के लिए सेकंड चैम्बर मौजूद है. और उन्होंने ये भी चेतावनी दी थी कि ये सेकंड हाउस को कोई सेकेंडरी हाउस बनाने की गलती न करें. ये चेतावनी अटल जी ने दी थी कि सेकंड हाउस को कभी भी सेकेंडरी हाउस बनाने की गलती न करें. अटल जी की उन बात को जब मैं पढ़ रहा था तो मुझे भी लगा कि कुछ कुछ को आज के संबंध में कुछ नए तरीके से अगर प्रस्तुत करना है तो मैं कहूंगा कि राज्यसभा सेकंड हाउस है, सेकेंडरी हाउस कभी भी नहीं है. और भारत के विकास के लिए इसे सपोर्टिव हाउस बने रहना चाहिए. तर राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही आणि याबाबत आज संध्याकाळी 5 वाजता शरद पवार आणि सोनिया गांधींची महत्वाची बैठक होणार आहे. या दरम्यान पवारांनी सत्ता स्थापनेसंदर्भात केलेल्या विधानामुळे आणखीनच चर्चांना उधाण आलंय. पवारांना महाराष्ट्रात सरकार स्थापन केव्हा होणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते त्यांनाच विचारा असं उत्तर यावेळी पवारांनी दिलंय. लेकिन सर शिवसेना के साथ में जो सरकार बनाने की बात हो रही है सर, कब तक लग रहा है कि सरकार सर तीनों की बन जाएगी? शिवसेना बीजेपी वो अलग रहे जी सर, हम कांग्रेस अलग रहे. आप कैसे कैसे
तो उनको उनका रास्ता तय करना है, हम हमारे आगे की क्या। शिवसेना तो कह रही है कि पवार साहब के साथ मिलकर हम सरकार बना रहे हैं। अच्छा, तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे। अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अधिवेशनात सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा व्हावी, मागील अधिवेशनाप्रमाणेच हे अधिवेशन देशाच्या विकासाला गती देईल असा विश्वास व्यक्त केला आहे। हम सभी मुद्दों पर खुलकर के चर्चा चाहते हैं, उत्तम से उत्तम बहस हो यह आवश्यक है। वाद हो, विवाद हो, संवाद हो, हर एक कोई अपनी बुद्धि शक्ति का प्रचुर मात्रा में उपयोग करे और सदन की चर्चा को समृद्ध बनाने में योगदान दे और उससे जो अमृत निकलता है वो देश के उज्ज्वल भविष्य के लिए काम आता है। राज्यातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केली आहे। जी मदत देण्यात येत आहे ती अत्यंत तोकडी आहे। मनमोहन सिंग सरकारच्या काळात जशी कर्जमाफी झाली होती तशीच कर्जमाफी करण्याची मागणी यावेळी सुप्रिया सुळेंनी केली आहे। महाराष्ट्र में जो बारिश हुई है, ओले पड़े, उसके बारे में बोला है। बहुत लोगों ने और भी एक चीज बताई कि जो पैसा आज मिल रहा है उनको, किसानों को, वो बढ़ती जाए। मेरी मांग इससे थोड़ी अलग है। मेरी मांग है कि जो डॉक्टर मनमोहन सिंह जी की सरकार थी तब हमने 70,000 करोड़ रुपया कर्जा माफ़ किया था, तो हमारी मांग है कि महाराष्ट्र के किसानों का कर्जा पूरी तरह से माफ़ करें और रीस्ट्रक्चरिंग भी करें। तर औरंगाबादमध्ये आज मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। शहरातील क्रांती चौक भागात भीक मागो आंदोलन करण्यात आलं। राज्यामध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची राज्यपालांनी जी या ठिकाणी नुकसान भरपाई देऊ केलेली आहे ती अत्यंत तोकडी आहे। शेतकरी भिकारी नाही तर 50,000 हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। आंदोलनामध्ये भीक मागून जमा झालेली रक्कम पंतप्रधान आणि राज्यपालांना पाठवण्यात येणार असल्याचं आंदोलनकर्ते रमेश केरे पाटील यांनी सांगितलं। आणि यानंतर बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळ उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळालं। गुळ सौदे बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये चक्काजाम आंदोलन केलं। बाजार समितीमध्ये हमालांची संख्या 500 आहे तर गुळ खरेदीदार व्यापाऱ्यांची संख्या 150 आहे। त्यातच दिवसाला 20 ते 25,000 गुळाच्या रव्यांची आवक बाजार समितीत होत असते आणि त्यामुळे व्यापारी गुळ घेण्यास नकार देत असल्यामुळे शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं। परिणामी आज दिवसभरात गुळ सौदे बंद ठेवण्यात आले होते आणि त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाल्याचं चित्र कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बघायला मिळालं। आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुणे मेट्रोच्या कॉरिडॉरमधील भुयारी मार्गासाठी लागणारे TBM अर्थात टनेल बोरिंग मशीन जे आहे ते हाँगकाँगमधून समुद्रामार्गे मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरात दाखल झाले तर पुढच्या काही दिवसांमध्ये ते पुण्यामध्ये दाखल होणार आहे। पुण्यातील मेट्रोच्या कामांना आता वेग येणार आहे कारण भुयारी मार्गाचं खोदकाम करणारं TBM अर्थात टनेल बोरिंग मशीन लवकरच पुण्यात दाखल होणार आहे। त्या मशीनसाठी आवश्यक शाफ्टचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या कॉरिडॉरमधला जो भुयारी मार्गाचा टप्पा आहे त्याचं काम आता लवकरच सुरू होणार आहे आणि त्याच्याकरता पुण्याच्या शेतकी महाविद्यालयाच्या मैदानावरती एक शाफ्ट बनवण्यात आलेला आहे। तर शाफ्ट जे आहे ते जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि TBM मशीन म्हणजे टनेल बोर्डिंग मशीन जे भुयारी मार्ग बनवणार आहे ते हाँगकाँगवरून समुद्रमार्गे मुंबईला पोहोचलेलं आहे आणि ते आता पुण्यामध्ये येईल आणि ते TBM मशीन जे आहे ते कामाला आपल्या सुरुवात करेल। पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो कॉरिडॉर अंतर्गत शेतकी महाविद्यालय ते बुधवार पेठ आणि बुधवार पेठ ते स्वारगेट या दोन टप्प्यात भुयारी मार्गाची निर्मिती केली जाणार आहे। त्यासाठी शिवाजीनगर ST स्टँडही वाकडेवाडीला हलवण्यास सुरुवात झाली आहे। सध्याचा जो शिवाजीनगर बस स्टँड आहे तिथेच आम्ही एक अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन प्लॅन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते सगळं शिफ्ट बस स्टँड जे आहे तात्पुरतं 3 वर्षासाठी आम्ही त्यांच्यासाठी एक अल्टरनेट जागा वाकडेवाडीमध्ये तयार केलेलं आहे। ते आता आमचं काम तयार झालेलं आहे ऑलमोस्ट आणि आम्ही त्यांना सांगितलं की 20 तारखेपासून तुम्ही शिफ्टिंगची व्यवस्था सुरू करा। खोदकाम करण्यापूर्वी मेट्रो मार्ग परिसरातील इमारतींचं सर्वेक्षण जवळपास पूर्ण झालं आहे। अंडरग्राउंड कॉरिडोरमध्ये काय असतं की 50 मीटर ऑन आयदर साईड ऑफ द अलाइनमेंट जेवढे स्ट्रक्चर्स असतात
त्याची काम सुरू करण्याच्या आधी काय परिस्थिती आहे, त्यांचं स्ट्रक्चर कुठल्या, बेसिकली इट्स अ स्ट्रक्चरल ऑडिट, त्याचं आम्ही कंप्लीट बिल्डिंग कंडिशन सर्वे करतो. तर बिटवीन मंडई स्टे बुधवार पेठ आणि स्वारगेट स्टेशन त्याच्यामुळे मध्ये जवळपास 1100 हाउसहोल्ड्स आहे, त्याचं आम्हाला बिल्डिंग कंडिशन सर्व्हे करायचा होतं. तर त्यापैकी सगळ्यांनी कॉपरेट केलं आहे, फक्त 100 फ्लॅट्स असे आहे ज्यांचा आम्हाला अजून परवानगी मिळालेली नाही आहे. मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या कॉरिडोरच्या कामालाही वेग आलाय. 26 जानेवारी 2020 मेट्रोची ट्रायल रन घेणार असल्याचं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर 2021 पर्यंत दोन्ही मार्गांवर मेट्रो सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे 2 वर्षात पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर आता एक संताप आणणारी बातमी आहे. बैल हा खरं तर शेतकऱ्याचा सच्चा साथी, पण याच मुक्या जीवाला जेसीबी मशीननं चिरडतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमधून मानवाच्या क्रौर्याची परिसीमा दिसून येते आणि या घटनेची सर्व स्तरातून आता संताप आणि चीड या ठिकाणी व्यक्त होतोय. बैल शेती आणि शेतकरी मंडळींचा सच्चा साथी. दरवर्षी पोळ्याला त्याची पूजा करतात, त्याच्या कष्टाची कदर म्हणून पुरणपोळी भरवतात. पण तोच बैल माझावर आला, उधळला, जरा लोकांना त्रास झाला तर त्याची तुम्ही जेसीबी खाली चिरडून क्रूर हत्या करता. कुठून आली एवढी ही क्रूरता? हा व्हिडिओ आमच्या एका व्हॉट्सअप समूहातील पत्रकाराने पाठवला आहे. तो पश्चिम महाराष्ट्रातील कुठल्या तरी गावातला दिसतोय. तुम्ही सगळे मन असणारे प्रेक्षक हा एका तरण्या बाण बैलाचा उघड खून पाहून नक्कीच अस्वस्थ झाला असाल. पण गप्प बसू नका मित्रांनो, या खुनी लोकांना कायदेशीर पद्धतीने धडा शिकवण्यासाठी आम्हाला त्यांचं नाव गाव पत्ता कळवा आणि आपण पुढची कार्यवाही नक्की करू. तर या जिवंत बैलाला जेसीबी मशीन खाली चिरडून मारण्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतवर दाखवल्यावरती राज्यभरातील बैलगाडा मालकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पुणे जिल्हा बैलगाडा मालक संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यांच्यासोबत या विषयावर ते बोलताना त्यांनी सांगितलं की बैल या ठिकाणी माझावर आला किंवा त्रास देऊ लागला तर त्यासाठी वेगळे उपाय आहेत आणि अशा पद्धतीनं मारणं नक्कीच क्रूरपणाची परिसीमा आहे, असं या नराधमांना सोडू नका अशी मागणी त्यांनी केली आणि याबाबत त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. पश्चिम महाराष्ट्रातील एक बैलाचा व्हिडिओ काल व्हायरल झाला आणि IBN लोकमतने ही बातमी दाखवली. यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. बैलाला अशा पद्धतीने JCB साहाय्याने मारणं कितपत योग्य आहे? आपण आहोत पुणे जिल्ह्यातील एका अशाच बैलगाडा मालकाच्या घरी. पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे ते अध्यक्ष आहेत विलास शेठ भुजबळ. स्वागत आहे तुमचं. मला सांगा, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे आणि बातमीसुद्धा TV पाहिली असेल, काय पहिली प्रतिक्रिया, कशा पद्धतीने या बैलाला मारलेलं आहे आणि असं मारणं कितपत योग्य आहे, काय सांगाल? नाही नाही नाही, मुख्या जनावराला अशा पद्धतीने मारणं म्हणजे अत्यंत मूर्खपणा आहे, हे असं व्हायलाच नाही पाहिजे. कारण आत्ता माझ्याकडे आत्ता 12 बैल आहेत, आम्ही इतकं जीव लावतो आहे बैलांना आणि हे जर असे जर व्हिडिओ जर व्हायरल व्हायला लागले तर आमचं एक तर बंद आहे, बंदीचा काळ आहे आणि त्याच्यात जर हे लोकांना म्हणजे प्राणीमित्रांना त्याचं एक कारण होऊन बसेल ना, काय आवश्यकताच नाही असं करण्याची. अशा पद्धतीने तुमच्या परिसरात किंवा तुमच्या गोठ्यावरती कधी बैल पिसाळला होता का? त्याला तुम्ही काय उपाययोजना केल्या होत्या? खूप टायमाला असं घडलं, बैल एकदा याच्यावर आला का हिटवरती आल्यानंतर हे प्रकार होतात आणि त्याच्यानंतर आम्ही त्याला जास्त करून म्हणजे इंजेक्शन देऊन शांत करण्याचा प्रयत्न करतो. हे मारणं वगैरे हे आम्हाला काही जमत नाही, आमच्या डोक्यातही बसणार नाही कधी ते, कारण आम्ही त्याला जीव इतका लावतोय, मुळापासून जास्त जीव लावतोय आणि ते जर हे असं मारायचं म्हटल्यानंतर नाही ना, ते व्हिडिओ पाहूनच कसतरी मनाला झालं. अशा ज्या पद्धतीने मारले अशा लोकांवरती काय कारवाई झाली पाहिजे, काय सांगा? या लोकांना, हे जे लोक आहेत, हे जे कालचा प्रकार झालेला आहे, अशा लोकांना म्हणजे कायद्याने शिक्षाच झाली पाहिजे, यांच्यावर मर्डरचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. धन्यवाद. तर आपण पाहिलं अशा पद्धतीने राज्यातून प्रतिक्रिया येतात आणि ही एका बैलगाडा प्रेमीची, बैलगाडा मालकाची प्रतिक्रिया होती. अशा पद्धतीने जर बैलाला मारलं जाते तर अशा लोकांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे, असंच त्यांचं मत आहे. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, नारायणगाव. तर जिवंत बैलाला जेसीबी मशीन खाली चिरडून मारण्याच्या या प्रकारावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. पंढरपूरमधील नागरिकांनी देखील यावर आपला संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तो अत्यंत दुर्दैवी आणि वेदना देणारा व्हिडिओ आहे.
संतांची शिकवण अशी आहे की दया तिचे नाव भूतांचे पाळण. संत महात्म्यांनी सर्व भूतमात्रांवरती सर्व प्राण्यांवरती प्रेम करायचं सांगितलेलं आहे. सर्वाघटी रामदेहा देही एक, प्रत्येक प्राण्यामध्ये माणसांमध्ये देव पाहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका संतांनी मांडली असताना अशा महाराष्ट्रामध्ये या भारतभूमीमध्ये एका बैलाला अत्यंत अमानुष पद्धतीने केलेली मारहाण ही अत्यंत चुकीची आहे, दुर्दैवी आहे. आज हजारो गोवंशाच्या हत्या या महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा असतानासुद्धा होत आहेत, याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. ज्या पद्धतीने या बैलाला मारहाण करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं एका लहानशा टेम्पोमध्ये 10-10, 15-15, 20-20 बैल त्यांचे पाय मोडून शिंगाला इंजेक्शन देऊन त्या अमानुष पद्धतीनं भरलेले असतात आणि अत्यंत निर्दयी पद्धतीनं कसाईंकडून त्याची हत्या केली जाते. हेही प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. आणि हे जो कालचा प्रकार पाहिलेला आहे हा प्रकार म्हणजे माणुसकीला कुठेतरी काळीमा फासणारा प्रकार आहे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि या घडीची एक महत्त्वाची बातमी आहे, मराठा आरक्षणाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तर सरकारकडून अद्याप वकिलाची नियुक्ती करण्यात आलेली नाहीये. तर राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची आंदोलकांनी मागणी केलेली आहे, कारण मराठा आरक्षणाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून सरकारकडून अद्याप वकिलाची नियुक्ती करण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी जी आहे ती आंदोलकांनी केली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून सरकारनं वकील दिलेला नाहीये आणि अधिक तपशील जाणून घेण्यासाठी प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, काय अपडेट? स्वाती, 3 महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात आव्हान जे आहे ते दिलं गेलं होतं आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल करण्यात आली होती. उद्यापासून या खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. या सगळ्या जर गोष्ट पाहिली तर सरकारच्या वतीनं सिनियर काउन्सिल जो द्यायचा असतो त्याचं नाव अजूनही समोर आलेलं नाही, त्यामुळे उद्या जी केस आहे ती सरकारी वकिलाच्या मार्फत चालवली जाईल की त्याला सोबत आणखी एखादा सिनियर काउन्सिल या ठिकाणी दिला जाईल हे अजूनही स्पष्ट होताना दिसत नाहीये. त्यामुळे उद्या जी सरकारची भूमिका जी आहे ती कोण मांडणार हे सर्वात महत्वाचा विषय आहे. आता एका सूत्रांकडनं कळत आहे की सरकारच्या वतीनं या ठिकाणी जे नाव आहे ते उद्या अचानकपणे जे सिनियर काउन्सिल आहे ते समोर आणलं जाईल, त्यामुळे फारसं गंभीर या ठिकाणी घेऊ नये अशी जी भूमिका आहे ती सरकारच्या वतीनं मांडली गेली. पण खऱ्या अर्थानं जर समजा एखाद्या सिनियर काउन्सिल या ठिकाणी नेमायचं असेल तर त्याला संपूर्ण ब्रीफिंग करणं असेल, त्याने ती बाजू समजून घेणं असेल, या सगळ्या गोष्टी कोण करत आहे हे अजूनही मराठा आंदोलकांना माहिती नाही. त्यामुळे सर्व मराठा आंदोलकांची भूमिका आहे, त्यांनी आज राज्यपालांची या ठिकाणी भेट घेतली आहे, मुख्य सचिवांची देखील या ठिकाणी भेट घेतली आहे. बरं, नक्कीच. आणि उद्या होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नेमक्या काय काय घडामोडी घडत आहेत त्या अशाच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त प्रफुल्ल, धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता पुढची एक महत्त्वाची आजची बातमी बघणार आहोत, ती म्हणजे न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी देशाच्या सरन्यायाधीशपदाची आज शपथ घेतली आहे. बोबडे देशाचे आता 47वे सरन्यायाधीश म्हणून या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत. आधीचे सरन्यायाधीश रंजन गोगोई सेवानिवृत्त झालेत. अयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठात न्यायमूर्ती बोबडे देखील होते. तर न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती आणि आता शरद बोबडेंचा 23 एप्रिल ते 2021 पर्यंत हा कार्यकाळ असणार आहे. तर सरन्यायाधीश बोबडे यांच्याशी वर्षानुवर्ष कौटुंबिक संबंध असलेले श्रीहरी आणि यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. वकिली क्षेत्र आहे, याशिवाय त्यांची आवडते क्षेत्र काय होते, कधी चर्चा झाली यावेळी? चर्चा म्हणजे जसं मी म्हटलं आपल्याला की वकिलीमधले संबंध आणि घराचे संबंध हे आमच्याकरता असे डिस्टिंग्विश करणं कठीण असतं, पर्टिक्युलरली एखाद्या प्रोफेशनमध्ये. आणि नागपूरबद्दल मला अतोनात अभिमान असल्यामुळे नागपुरी लोकांमध्ये तर हे खूप कठीण असतं. एखादं उदाहरण द्यायचं तर मला आठवतं एका मॅटरमध्ये आम्ही एकमेकांविरुद्ध आर्ग्यू करत होतो हायकोर्टात आणि लंच ब्रेकला कोर्ट उठलं तेव्हा शरद बोबडे मला म्हणाले, श्रीहरी आज त्यांच्या आईंनी गुळाच्या पोळ्या केल्यात, चल घरी जाऊया जेवायला. मी म्हटलं चल, सो वी ड्रोव्ह डाऊन. आणि गुळाची पोळी मला अत्यंत आवडते हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी बोलावलं. गुळाची पोळी खाऊन दुपारी पुन्हा कोर्टात आलो.
त्याच्यानंतर कोर्ट आर्ग्यू केलं, केस आर्ग्यू केली आणि ॲज थिंग्ज वेंट आय हॅपन टू विन दॅट केस. बाहेर आल्यानंतर माझ्या क्लायंटचा चेहरा पाहण्यासारखा होता. म्हटलं काय झाले? नाही म्हणे साहेब, आप सामनेवाले के वकील के साथ चले गए, हम तो सोचा हम डूब गए अभी म्हणून. लोकांच्या डोक्यात हे जात नाही की तुम्ही कोर्टामध्ये जेव्हा एकमेकांविरुद्ध अपियर होता त्याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी काही संबंध नसतो. तो माणूस तुमचा जवळचा मित्र असो, परिचित असो, अपरिचित असो, वकील म्हणून तुम्ही आपल्या पक्षकाराकरता भांडता, पण बाहेर तुमचे संबंध जे असतात हे नेहमीच पर्सनल लेवलला असतात. शरद बोबडे उत्तम फोटोग्राफर आहेत, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी त्यांना आवडते आणि आमच्या नागपूरच्या आजूबाजूला आजही नागपूरमधून कुठल्याही दिशेला तुम्ही 40-50 किलोमीटर गेला तर जंगलात पोहोचता. त्यामुळे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी अप्रतिम वाघाचे फोटोज त्यांनी घेतलेले आहेत. त्याच्यातले 2 त्यांनी माझ्या पत्नींना प्रेझेंट केलेले होते, ते आमच्या कोकणाच्या घरात अजूनही लावलेले आहेत वाघाच्या पिल्लांचे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी त्यांना आवडायची. त्यांना मोटरसायकल्सची आवड आहे, त्यांना जुन्या मोटारी त्यांच्या वडिलांपासून जमवण्याचा शौक आहे आणि त्यांच्याकडे एक गॅरेजच होतं जिथे त्यांच्या जुन्या मोटारी ते पार्क करायचे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता यानंतर बातमी आहे नाशिकमधून. स्मार्ट रोडवरील CBS आणि मेहर सिग्नल इथे बंद असलेले रस्ते शुक्रवारी खुले करण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरी शेवटचा टप्पा असलेल्या अशोक स्तंभ चौक कामासाठी तब्बल 45 दिवस बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कायम वर्दळीचा असणारा हा भाग सतत 1.5 महिना बंद ठेवल्याशिवाय या रस्त्याचं काम देखील पूर्ण होणार नसल्यानं या ठिकाणचा हा रस्ता बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. आणि आता नाशिकमधूनच आणखीन एक बातमी आहे. भर वस्तीतलं ATM फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या गस्ती पथकाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात या पथकाला यश आलंय. ATM फोडण्याचा प्रयत्न करत असलेला संशयित आता पोलिसांच्या ताब्यात आहे. पंजाब नॅशनल बँकेचं हे ATM मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न करणारा संशयित या भागातून जाणाऱ्या पोलिसांना त्यांनी रंगेहात पकडलंय. ATM फोडण्यासाठी चक्क त्रिशूलाचा उपयोग या संशयितानं केला होता. आणि नाशिकमधल्या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली ते थांबण्याची. ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा News 18 लोकमत.